संत तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगावरील चिंतन आपण या YouTube-च्या माध्यमातून पाहत असता. आपल्याला हे आवडत असेल तर नक्कीच आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर तिथे बेल आयकॉन येईल, या आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून की मी अपलोड केलेल्या व्हिडिओचा मेसेज बेलला क्लिक केल्यामुळे आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. सर्वांना सर्वप्रथम जय हरी. चिंतन आधुनिक युगाचे या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावरील चिंतन मालेतील आज आपण पाचव्या अभंगावरील चिंतन पाहताना भाषेच्या माध्यमातून होणारा संवाद किंवा विसंवाद याच्या संदर्भातील एक सुंदर असा दाखला तुकोबारायांनी या ठिकाणी दिलेला आहे. यातील अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नये, तैसे मज नको करू कमळापती, देई या संगती सज्जनांची, तिने पाचारिले इल्बा म्हणून येरू पळे आन झाली आता, तुका म्हणे येर येराचे विछिन्न, तेथे वाडे सीन सुखापोटी. एकमेकांपासून विपरीत असलेल्या लोकांच्या एकत्र येण्याला सुखासाठी जरी ते एकत्र येत असले पण मात्र या विसंगतीमुळे तिथे दुःखच निर्माण होणार हे तुकोबाराय आपल्याला या अभंगातून सांगतात. विसंगत लोकांच्या संगतीत सुखाऐवजी त्रासातच कशी वाढ होते ही विनोदी पद्धतीनं तुकोबा सांगताना या ठिकाणी म्हणतात, कर्नाटक राज्यातल्या कन्नड भाषिक स्त्रीनं महाराष्ट्रातल्या मराठी भाषिक माणसासोबत लग्न केलं, पण यात गोंधळ असा झाला की तिचं बोलणं याला समजायना आणि याचं बोलणं तिला समजायना. हा जो काही विसंवाद होतोय, तुकोबाराय या उदाहरणावरून ईश्वराकडे एक मागणं मागतायत की हे ईश्वरा, माझ्यासोबत असं काही उलट घडू देऊ नको, संगतच अशा सज्जन लोकांची घडू दे की त्यांच्याशी बोलताना आम्हाला एकमेकांचं म्हणणं कळलं पाहिजे. त्या कर्नाटकातल्या स्त्रीचं उदाहरण देताना तुकोबाराय म्हणतात की अहो, त्या कर्नाटकातल्या बायकोनं कानडी भाषेत इल्बा म्हणजेच इकडे या म्हणत मराठी नवऱ्याला आपल्या जवळ बोलावलं. नवऱ्याला इल्बातलं बा एवढंच ऐकू गेलं. आता महाराष्ट्रामध्ये बा म्हणजे बाप असा त्या बाचा अर्थ होतो. नवऱ्याचा नेमका त्या शब्दावरून गैरसमज झाला की बायको मला बाप म्हणाली, ती मला वडील समजते का काय असं वाटल्यामुळं त्याची बायकोबद्दलची भावनाच बदलून गेली आणि हळूहळू हळूहळू तो तिच्यापासून दूर होत गेला. विसंगत लोकांची संगत अशी त्रासदायक ठरत असते, म्हणून तुकोबांना संगतच मुळात सज्जनांची पाहिजे आहे आणि अशीच तर ते मागणी करतात. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबा म्हणतात की असे जे एकमेकांच्या विपरीत स्वभावाचे असतात ते सुखासाठी म्हणून एकत्र येतात, पण त्यांना एकमेकांपासून सुखाऐवजी त्रासच जास्त भोगावा लागतो. भाषेची अडचण झाली किंवा स्वभावाची अडचण झाली तरीही एकत्र येताना सुखासाठी येत असले तरी या अशा काहीशा अडचणीमुळे तिथे दुःख निर्माण होतं हे तुकोबांना या ठिकाणी सांगून सुखासाठी केलेली संगत नेमकं विसंगतीच्या लोकांसोबत झाली की सुख मिळणं तर दूर त्रासच जास्त होतो हे या ठिकाणी तुकोबा सांगतात. म्हणजे पहा, एखादी गोष्ट आपल्याला चटकन कळावी म्हणून तुकाराम महाराज भाषेचा किती सुंदर वापर करत असत हे आपल्याला यावरील अभंगावरून सहज लक्षात येतं. 400 वर्षापूर्वी कर्नाटकातील कानडी भाषिक स्त्री आणि महाराष्ट्रातील मराठी भाषिक पुरुष या दोघांच्या लग्न झाल्यानंतरच्या भाषेच्या येणाऱ्या अडचणीमधून संगतीचे रूपांतर विसंगतीत कसे झाले हे उदाहरण अत्यंत बोधक पद्धतीने आणि विनोदी पद्धतीने तुकोबारायांनी आपल्याला या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. आपण हे चिंतन ऐकून घेतल्याबद्दल
मी आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हरी.